नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्यसेवक महिला हे पद ANM या पदाकरिता भरले जात आहेत. त्या संदर्भात आरोग्यसेवक महिला या पदाकरिता काय पात्रता आहेत त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे शैक्षणिक अर्हते संबंधित. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न आहेत आरोग्यसेवक महिला ANM तसेच GNM तसेच नर्सिंग जे काही एज्युकेशन झालेलं आहे उमेदवारांचं त्या रिगार्डिंग तुम्हाला योग्य माहिती या ठिकाणी भेटेल. तर पहा, 30 सप्टेंबर 2024 म्हणजे आता जी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे, ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा नागपूर, उपायुक्त आस्थापना, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, विषय पहा या ठिकाणी जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती सन 2023 आरोग्यसेवक महिला या पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत. तर पहा, जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्यामध्ये संदर्भ क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे आरोग्य आस्थापनेवरील दिनांक 30/8/2024 पत्र, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे आरोग्य आस्थापनेवरील 6/9/2024 पत्रान्वये, तसेच उपविभागीय आस्थापना विभागीय आयुक्तालय अमरावती यांचे 11/9/2024 पत्र आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही संदर्भ क्रमांकचे पत्र आहे 25 सप्टेंबर 2024 अभिप्राय, या 4 संदर्भाचं या ठिकाणी संदर्भ घेऊन आरोग्यसेवक महिला या पदाकरिता शैक्षणिक अर्हता काय सांगण्यात आलेलं आहे पहा. महोदय, आपले संदर्भीय पत्राचे अनुषंगाने कळवण्यात येते की विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक 4 जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाची संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, संदर्भ क्रमांक 4 येथील अनौपचारिक संदर्भान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाचे खालील प्रमाणे अभिप्राय आहेत. तर ते अभिप्राय कोणते आहेत? तर पहा, ANM GNM व BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता, कालावधी व अभ्यासक्रम हे वेगवेगळे आहेत. ओके, सो पहा, ANM वेगळं आहे, GNM अभ्यासक्रम वेगळा आहे आणि BSc नर्सिंग या पदाचं देखील अभ्यासक्रम या ठिकाणी वेगळा आहे. GNM व BSc नर्सिंग हे शैक्षणिक अर्हता भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना दिनांक 27/2/2021 अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, GNM व BSc नर्सिंग हे जे काही एज्युकेशन आहे शैक्षणिक अर्हता या पदाकरिता भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम दिनांक 27/2/2021 अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी समजलं तुम्हाला. नंतर ANM ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ANM या पदाकरिता आवश्यक आहे. या स्तव GNM व BSc नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली व ते ANM काम जरी करू शकत असले तरीही मानांकानुसार सेवा प्रवेश नियम 1967 नुसार ANM पदाची शैक्षणिक अर्हता ठरत नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. ANM पदाकरिता जी हायर क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत, अर्थात यामध्ये GNM आणि BSc नर्सिंग जे काही हायर एज्युकेशन ज्या उमेदवाराचं झालेलं आहे ते उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता ANM पदाकरिता दावा देऊ शकत नाही, या पदाकरिता अप्लाय करू शकत नाही असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, सो 1967 नियमानुसार किंवा त्यानुसार ANM पदाची शैक्षणिक अर्हता ठरत नाही. ओके, सो ANM पदाकरिता जी काही शैक्षणिक अर्हता आहे फक्त त्याच पदाकरिता तेच उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकत किंवा त्या पदाकरिता दावा देऊ शकतात. GNM व BSc नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नूतनीकरण त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे करण्यात येते. तसेच ANM अभ्यासक्रम उत्तीर्ण ANM अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रमाची नोंदणी ही ANM महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे करण्यात येते. दोन्ही अभ्यासक्रमाची नोंदणी स्वतंत्र असल्याने GNM पदाकरिता असलेली नोंदणी ही ANM पदाकरिता ग्राह्य धरता येणार नाही. नंतरचं अभिप्राय पहा, GNM व BSc नर्सिंग ही ANM पदाकरिता उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम तसेच कामाचे स्वरूप, कर्तव्य, जबाबदाऱ्या भिन्न आहेत. GNM ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर अर्हता ANM पदाशी निगडीत नाही.
त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम ANM पदाचे सेवा प्रवेश नियम व संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे 29/2/2016 जे काही पत्र आहे त्या पत्राच्या अधीन राहून किंवा त्या पत्रानुसार ANM शैक्षणिक अर्हताधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत ANM उमेदवार हेच ANM पदाकरिता पात्र ठरतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन जे आहे ते दूर झालेलं आहे. आरोग्यसेवक महिला या पदाकरिता फक्त आणि फक्त ANM च उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत. ठीक आहे, तर पहा तरी त्यानुसार तपासून नियुक्ती प्राधिकारी म्हणून पुढील आवश्यक कार्यवाही करावी ही विनंती या ठिकाणी उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. जरी काही कोर्टमध्ये प्रकरण सुरू असेल तरी पहा या ठिकाणी स्पष्टपणे आज रोजीचं हे पत्र किंवा प्रसिद्धीपत्रक आहे त्यानुसार फक्त ANMचेच उमेदवार काय करू शकतात, आरोग्यसेवक महिला या पदाकरिता अप्लाय किंवा त्यांच्या या ठिकाणी अधिकृत जी हक्क आहे ते या ठिकाणी बजावू शकतात. ठीक आहे, सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे आरोग्यसेवक महिला या पदाकरिता शैक्षणिक अर्हत्या संदर्भात. ठीक आहे, सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण जिल्हा परिषद भरती रिलेटेड ज्या काही अपडेट आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.